नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं खरात मम्मी YouTube चॅनलवर। तर आजचा ब्लॉग असा आहे की मी रेसिपी दाखवणार होते, पण नाही म्हणजे दाखवणारच आहे, कढी बनू का दाळ भात बनू काय मी सांगतो। आणि किट्टूसाठी तूप पण संपलेले, म्हणून किट्टूचं तूप पण हे करायचंय, बनवायचंय मला। आता त्याचे पण रेसिपी दाखवते। आणि सगळ्यात मेन म्हणजे मला अर्जंट आता मार्केटला जायचंय, हे काम आले तर किट्टूला पण घेऊन जावं लागेल। विशाल मोठी गाडी चालवली ना, करे मग पप्पा बरोबर, म्हणून किट्टू तयार होऊन बसलाय। मग थोडासा नाश्ता केला आम्ही, पटापट जाऊन येतो, मग मी रेसिपी दाखवते कढीची पण। आणि हा कढी खाणार, कढी पण खाणार आणि ताक पण। आणि बाहेर गेलो काय खाणार सांग ना तू, पहिलं त्याला सांग काय खाणार। आईस्क्रीम नाही हा, आईस्क्रीम नाही, आता लाडून गेलाय आईस्क्रीम खाऊन। तर चला आपण भेटूया आता बाहेर गेल्यावर, त्याच्यानंतर मी तुम्हाला रेसिपी दाखवते। हा चला बाय बाय, अजून एकदा बाय। हे बघा माझ्या किट्टूला ना बाहेर घेऊन जायचंय, मला वाटलं किट्टूनं उन्हाचा झोपावा, पण किट्टू कसला ऐकतच नाही। दादूला यायचंय का? चप्पल घालून बस, इकडे यांना सांग, उभं राहून सांग तुम्ही उभं राहा। आई गो उभं राहा, माझ्या बाळा रुसतंय बरं, लय रुसतंय। कसं रुसत माझा मामा? आई बाबा असं रुसतंय, कसं रुसतंय? आईवरती मग कुठं रडतंय कसं माझं बाळ? आई गो मग माझ्या बाळाला घेऊनच जावं लागतं। हा काय केलं? टिकली राहू द्या दादा बरात। हा असं मी रडू खोटं खोटं कशाला रडू शिवण पापडी? आ खोटं मला रडता येत नाही दादा रे। हा माझं बाळ ना अशा गुणाचं आहे, तुम्हाला काय सांगायचंय, एवढं गुणाचं आहे। माझ्या बाळाला मी काय दिलं बनवून खायला? आज काय दिलं आईनं बनवून? हा चपाती आणि दूध। खिचडी आवडते मस्त माझ्या बाळाला? हा खिचडी आवडते, पण रोज खिचडी नसते दादा रे, एक दिवस सगळं अलग अलग खायचं दादा तू डाईट। मग बघा माझं बाळ ना आता हुशार झालेलं आहे, आईस्क्रीम तर खूपच आवडते ते बोलले देणार, सगळे जण मिळून बोलले आईस्क्रीम देणार किट्टूला। किती देणार आईस्क्रीम त्याला विचार? पाच द्या बरं, त्याला पाच आईस्क्रीम द्या, सगळे मिळून पाच आईस्क्रीम द्या माझ्या बाळाला। हा मग अशा खाणार माझं बाळ? कशा खाणार मग? असं करून? अली बाबली आहा, असं करून खाणार पाच ताटात जेवतो माझं बाळ। ताटात कशात जेवतो दादा? हा प्लेट आणि एक गाणं बोलून दाखव दादा। हे कोणतं गाणं? अजून एकदा दाखवा बरं गाणं, तुमच्या पद्धतीचं बोला, तुम्हीच बोला तुमच्या मनाने बोला। बापरे भाऊ, त्यांना कशाला घाबरी दाखवतो? ते नाही तर घाबरत तुला, ते बोलले आम्ही किट्टूला नाही घाबरत, आमचं किट्टू लय गोड आहे, आमच्या गोड बाळाला आम्ही कसे घाबरणार, असे बोलले सगळे जण मिळून। माहिती का तुला बोलले मम्मी किट्टू बाळ लय गोड आहे, मग किट्टून आम्हाला भीती दाखवली तरी आम्ही घाबरत नाहीत, असं बोलले ते। चल काय खाणार तिकडे गेल्यावर? आईस्क्रीमच खाणार आहे माझं बाळ। तर चला मी बाहेरून जाऊन येते पटकन, आणि तुम्हाला मस्त दह्याची रेसिपी दाखवते, तूप बनवते। तूप किती बनतंय काय माहिती? माझ्या बाळाचं संपलंय, 8 दिवस झालं तूप नव्हतं, बाहेरचं मी खाऊ नाही घालत। तर चला माझ्या किट्टूला घेऊन चालले मी आता। माझा किट्टू कशा टाळ्या वाजवते बघा, टाळ्या खुश झाला त्याच्यामुळे टाळ्या। बाहेर चाललो बोलतोय, बोलून दाखव। हा बाहेर चाललो पाहिलं का? हा काय खायला चाललो? हो बाहेर पोरं, हा मॅच खेळतात पोरं, हा पोर हा मॅच खेळतात, बॉल खेळतात। हा तुला जायचंय पोरईत? नाही नको माझं बाळ, नाही जात माझं बाळ लहान आहे अजून, मोठं झाल्यावर पोरईत जाणार माझं बाळ का दादा? मग मोठं झाल्यावरच माझं बाळ पोरईत जाणार, आता नाही जाणार। चला आता आपण आपण हा तिकडं पण पोरं खेळतात, हा बरोबर तिकडे पण खेळतात, सगळीकडे पोरं खेळतात। माझ्या बाळाला लहान लहान पोरं खूप आवडतात का दादा? लहान लहान पोरं आवडतात ना, आवडतात। हा कधी जे बोलते पप्पा पप्पा पप्पा, हा पप्पा जॉर्क्स काढायला गेलेत त्या दुकानामध्ये, त्याला ऑरेक्स पाहिजे। हा माझ्या बाळाला ऑरेक्स पण भासते मी। आई बाई तसं नाही करायचं बाळा, तसं नाही करायचं शिवाना, असं अजिबात नाही करायचं, कधीच नाही करायचं बरं मामा।
तोंडावर मारायचं नाही माझ्या पप्पा कुठे गेले हा खायला आणायला गेले माझ्या सोनपापडीला हा माझ्या बाळाला आवडत बाहेरचं खायला मग गेले पप्पा आणायला आता आपण पहिले ऑफिसला जाऊ हा दादा हा ऑफिसचे काम करू आणि मग आपण घरी जाऊ माझ्या बाळाला काय आवडतंय बघा ऑरेंज काय दादा बोलून दाखव बोलून दाखव ऍपलच नाही आज दुसरेच आहे दादा रे हा बाहेरला की आवडते त्याला जाऊ दे आता काय करणार हा 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 पिऊन घ्या की आता संपलं आहे थोडस प्या पिलं माझ्या बाळाने आता आपण लगेच ऑफिसला जाऊन पटकन घरी जाऊ हा दादा कुठली बाहेर नाही जायचं ऑफिस मध्ये आल्यावर बाहेर पळायचं नाही तिकडं माझा भाग जात नाही आता बघा इकडनंच खेळतोय म्हटलं त्याला कोणाच्या भांडणं आणायचे ना किटू काय खाल्लंय तू चॉकलेट खाल्लंय कॅडबरी दाखव तोंड अय्या तोंड चल चल हात धुते मी चल काय लिहिणार दादा किटू अरे बाबरे अजून काय लिहिणार पप्पा बाबाचं वय डायरी दे काय लिहिणार सांग मला तू हा तो बाबाचं पेन आहे आले काय लिहिणार त्याला सांग किट्टू सगळ्यात पहिलं किट्टू विशाल खरात पप्पा विशाल विशाल खरात पप्पा नाही किट्टू पप्पा असं थोडं लिहायचं असते किट्टू विशाल खरात ए बघ रे ती शाळेतून आली दीदी बघ पप्पी ने बोलते दीदीला दे ना मला दे दे कट्टी नाही कळत त्याला दे दीदीला पप्पी दे ना पप्पी पिल्लू प्लीज दे ना बाबा मस्ती करायची ना बघा खाली मला चूप बोलतोय पाहिलं हे पोरग ए खाली हात लावायचे नाही भुतुई तो कुत्तू कुत्तुई पाहिलं का कुत्तूला कसं बघ इकडे या चला चला इकडे या मला चूप पाच पाच अरे पाच आहेत तीन कुत्रे आहेत अरे हा तिकडे दोन आहेत बरोबर बरोबर तिकडे दोन आहेत पाच कुत्रे बोलताय किती पाच कुत्तू पाच कुत्तू आहेत हे बघा पाच कुत्तू हे बघा इकडे आणि तिथे दोन झोपलेत किती आहेत अरे बापरे बाबा कुत्तूला बाबा करतो कुत्तूला बाबा करतो बसलं ते बिचार बघ बसलं ती आता त्याला बाबा करू नको चल हा बघ अरे बापरे दोग ऑफिसच्या पुढे मस्त पप्पा विशालचा पप्पा आणि विशाल लहानपणी असाच खेळायचा इथेच हा दोग बॅट बॉल खेळताय बघा रोडला गाड्या येतात रे बाबा इकडं व्हा लपाछपी खेळायची आपण देवा मला बोलतोय लपाछपी खेळ हा चला आता लपाछपी खेळते बाई माझा किट्टू कुठे गेला काय माहिती बाई मला माहिती नाही कुठे लपला काय माहिती बाई किट्टू कुठे असेल माझा किट्टू हा कुठे असेल बरं माझा किट्टू कुठेच लपला असेल मला काहीच कळत नाही काहीच दिसत नाही असा अजिबात दिसत नाही आता मी काय करू डोकंच चालत नाही माझं अगं बाई तर जाय गे बाई 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 हा चल बाबा माझ्या ताकद नाही बरं लपाछपी खेळायला शिवाने शिवाने खरंच माझ्यात हिंमत नाही आता मला चाय तरी पिऊ दे रे बनवून दादा प्लीज तुझ्या पाया पडते मी चाय तरी बनवून पिऊ दे रे दादा मला बघा मी आल्या आल्या मला बघते लपाछपी खेळ माझ्या संगती आता काय करू शकते मी हा दिसलंय मला दिसलंय अगं बाई दिसलं माझं बाळ माझं सोनच आहे ते दिसलं मला लाता मारू नाही आईला लाता मारू नाही चल मग आपण शिंतीनं पाणी सांडलोय बघा काय काय सांडवतोय खाली अरे 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 बापरे बरं झालं बरं झालं पाण्यात पडलं नाही ग बाई माझं लेकरू हा देवा 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 चला 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 बस झालं चला मी सगळं पाहिलं सगळ्यांना पाहिलं आपल्याला पोरग चल काय पसारा करून ठेवते माझं बाळ तर चला मी आता आलेली आहे साडी चेंज केली आणि खूप थकली सगळ्यात पहिले मी बनवते चाय आणि नंतर मग मी तुम्हाला हे बनवते काय किट्टूचं तूप बनवते कारण की सगळ्यात पहिले मी चहा बनवते लोक माझं एवढं दुखतंय आज
तर आता खूप भूक लागली, मी दोन ब्रेड खाते, इन्शाल्ला दिले दोन अंडे बनवून आणि हे करून आमलेट बनवून मी पण खाते, किटून खाल्लं म्हणजे दूध पण पिलं आणि अक्कल वगैरे खाल्लं आणि हे बनवलं त्याला मी जाऊ ना सकाळीच तो खाल्ला लागेल। चहा पिले का भेटू आहे किट्टूच तूप बनवताय। तर आता मी सगळ्यात पहिले बनवते किट्टूसाठी तूप। बघा हे चार पाच दिवसाची साय आहे, बघा पाच दिवसाची आहे। आता मी मिक्सर मध्येच बनवणार दुसरं, म्हणजे बघा एवढ्याच पाच दिवसाची साय जमा झाली। किट्टू काय बसती पाणी पहिलेच ठेवलेलं मी, एवढा बर्फाचं पाणी ठेवलेलं म्हणजे पटकन होतंय, टेन्शन नाही राहत। ते पण करायची गरज नाही, मग हलवायची पण गरज नाही आपल्याला। थोडं एकदा परत मिक्सर मध्ये मी तर मला पूर्ण झाल्यावरच दाखवेल। जेवढा बर्फ टाकलं तेवढा पटकन वरती येते मग आपल्याला ताण नाही राहत। तर आता आपण नेक्स्ट ब्लॉक मध्ये हे तूप आपण काढू आणि तुम्हाला गरम करून दाखवेल, कारण की माझ्या किट्टूला झोप आली आता आणि आता मी तेवढे काम करू शकत नाही। माझ्या बाळाला कशी भूक आली दादा, सांग सांग तर अशी भूक आली, अशी भूक काय काय पडलो पडलो कुठं पडलो आता बघून, आता मला भोपू आली, आता आम्ही हा ब्लॉक इथे चेंज करू। लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, खूप खूप प्रेम द्या, एवढं प्रेम द्या आम्हाला। मी नेक्स्ट ब्लॉग मध्ये तुम्हाला तूप पण दाखवते आणि हे म्हणजे झालंय माझं सगळं, फक्त कडवायचं राहिले, पण आता उद्याच कडवेल मी आणि मग माझ्या बाळाला बाय बाय दे पप्पा दे, बाय बाय पप्पा, गुड नाईट सगळ्याला, गुड नाईट बोल।